सातारा पुणे या हायवेवर खंबाटकी बोगद्यामध्ये पूर्वी एक या ठिकाणी टनेल झाला होता, बोगदा झाला होता, ज्याच्या माध्यमातून पुण्याला जाणारी वाहतूक ही जात होती आणि मूळचा जो आपला घाट आहे त्या घाटाचा वापर पुण्याहून सातारा आणि कोल्हापूर या भागासाठी जाण्यासाठी होत होता। परंतु अलीकडच्या काळामध्ये वाढलेली वाहतूक आणि विशेषतः जुन्या रस्त्यावर होणारे अपघात याचा विचार करून केंद्र सरकारने विशेषतः गडकरी साहेबांनी यामध्ये पुढाकार घेतला आणि या ठिकाणी खंबाटकी बोगद्यामध्ये सहा लेन असलेले दोन एका लेनमध्ये एका ट्रेनमध्ये तीन लेन अशा प्रकारचे सहा लेन एक पुण्याला जाण्यासाठी आणि एक पुण्याहून येण्यासाठी अशा प्रकारचं काम इथं सुरू आहे। कामाची गती ही मोठ्या प्रमाणामध्ये आहे। परवा या बोगद्याचं अंतिम जे त्या ठिकाणी ब्लास्टिंग राहिलं होतं ते आमदार गडकरी साहेबांच्या हस्ते त्या ठिकाणी संपन्न झालं आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री आणि नेत्याने मी इथे येत असताना हा जिल्ह्यातून जाणारा मार्ग आणि या मार्गानं मुंबई पुण्याहून कोल्हापूर असेल कर्नाटक आणि केरळचा काही भाग या भागात जाणारी वाहतूक ही अतिशय सुरळीत त्या ठिकाणी होणार आहे आणि या पश्चिम महाराष्ट्रातून आणि कर्नाटकहून जाणारी वाहतूक पुणे असेल मुंबई असेल याला जोडण्यासाठी हा अतिशय चांगल्या प्रकारचा मार्ग हा या ठिकाणी होतो आहे। आज या कामाची मी इथून पाहणी केली, काम योग्य त्या मार्गाने चालू आणि विशेषतः या काम हे काम करत असताना भविष्यामध्ये सर्व सुरक्षितता यामध्ये राहिली पाहिजे या दृष्टीने इथं नियोजन करण्यात आलं आहे आणि हा मार्ग पूर्ण झाल्यानंतर निश्चित सातारा ते पुणे अंतर कमी होईल, अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होईल आणि वेळेची इंधनाची आणि पैशाची मोठ्या प्रमाणात बचत होईल असं काम आहे। कारण आता आपण जिथं उभा आहोत तिथं अजून थोडं खाली जायचं आहे त्या ठिकाणी आणि नंतर इथला काँक्रीटचा रस्ता त्या ठिकाणी तयार